इतने बड़े काम करते? एक्चुअली थोड़ा काम बाकी है सर। निधि, गेली 2 वर्ष मी बघतो तू फक्त कामच करते, काम काम आणि काम। थोडं रिलॅक्सही व्हायला हवं नाही का? निधि, मी जरी तुझा बॉस असलो ना तरी मी एक माणूस आहे। मला असं वाटतं आपल्यात मैत्रीचं नातं निर्माण व्हायला हवं। आज आपण कुठेतरी बाहेर डिनरला जाऊ, छान गप्पा मार। आज नको सर। का? ॲक्च्युली कामिनी मॅडमने मला काही क्लायंटची लिस्ट अपडेट करायला। कामिनीला मी समजवतो। सर जाऊया, थोडं रिलॅक्स होऊया। सर खरंच नको, पुन्हा केव्हा तरी प्लीज। ठीक आहे, ॲज यू विश। सर काम बरोबर नाहीये। तुम्ही गरीब बिचाऱ्या जनतेला फसवताय, पण मी गप्प बसणार नाही। तुमचं हे कारस्थान मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन। वशिका लागते। तू तर मेलीस ना? हो, आणि आता तू ही मरणार आहेस। नाही 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 नाही। मॅडम
पाहिजेत तू। मॅडम तुम्ही रवींद्र वाघमारेचा शोध घेताय ना? का तुला माहिती आहे? नाही म्हणजे मला जास्त काय माहित नाही, पण दिव्या मॅडमने आणि श्रीकांत साहेबांना या नावाची चर्चा करताना मी ऐकलं होतं। काय? अरे पण श्रीकांत मला म्हणाला की तो वाघमारेला ओळखती नाही, तो माझ्याशी का खोटं बोलला? नाही म्हणजे ते मला काय माहित नाही, पण एक गोष्ट नक्की सांगतो मॅडम की श्रीकांत साहेब रवींद्र वाघमारेला ओळखतात। मॅडम म्हणजे मला असं वाटतं की दिव्या मॅडमच्या बाबतीत काहीतरी वंगाळ घडले, नाही म्हणजे ते आता या जगातच नाही आहेत, पण त्यांचा आत्मा या ऑफिसमध्ये फिरतोय। बाळासाहेब उगाच काहीतरी बोलू नकोस, जा तू तुझं काम कर। मॅडम खरं सांगतोय, माझ्यावर विश्वास तर ठेवा, मी स्वतःच्या डोळ्याने दिव्या मॅडमचा आत्मा या ऑफिसमध्ये फिरताना पाहिलाय। अहो तो कांबळे बी हेच सांगत होता। बाळासाहेब तुला वेळ लागलाय का? उगाच काहीतरी बोलू नकोस, हे बघ भूत वगैरे असं काहीही नसतं, हे उगाच बुवा मांत्रिकांनी त्यांच्या फायद्यासाठी केलेल्या गोष्टी असतात। मॅडम ती भिंत बघा, असं वाटतंय भिंत तोडून पुन्हा कोणीतरी प्लॅस्टर केली। मॅडम मला वाटतं आपण पोलिसांना कळवायला हवं।